आणि नागपूरमधल्या भाजप कार्यकर्त्या सना खान या बेपत्ता होऊन 10 दिवस लोटलेत, मात्र तरीही त्यांचा कोणताही ठावठिकाणा अजून कळू शकलेला नाही. जबलपूरमधील फरार मुख्य आरोपी अमित साहूवर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय. 1 ऑगस्टला सना खान या अमित साहूला कामानिमित्त भेटण्यासाठी नागपूरवरनं जबलपूरला गेल्या. तिथून 2 ऑगस्टला त्यांचं फोनवरनं घरच्यांसोबत बोलणं झालं, पण त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला. नागपूर पोलिसांचं एक पथक सध्या जबलपूरला पोहोचलंय या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करण्यासाठी. तुषार कोहळे आपल्याला माहिती देतील. तुषार, काही संशयित तर आहेत या प्रकरणातले, पण सना खान यांच्या तपासासाठी पोहोचलेल्या नागपूरच्या पोलिसांच्या पथकानं माहिती काय दिली आहे? सध्यापर्यंत जो पोलिसांचा तपास होता नागपूर पोलिसांचा, तो जबलपूर पोलिसांच्या तपासावर अवलंबून होता. कारण की नागपूरमध्ये फक्त मिसिंगची तक्रार दाखल झालेली होती, मात्र कुठेतरी या संपूर्ण प्रकरणांमध्ये पोलिसांवर दबाव वाढत होता. त्यामुळे काल नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये नागपूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामधला जो संशयित आरोपी आहे त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणामध्ये आता नागपूर पोलिसाचं मानकापूर पोलीस स्टेशनचं एक पथक जबलपूरला गेलेलं आहे. ज्या नदीमध्ये ज्या प्रकारे सांगितलं गेलं की संशयित आरोपीचा जो नौकर होता जितेंद्र गौडे, यांनी सांगितलं की संशयित आरोपीची जी गाडी होती अमित शाहूची, ती डिक्की पुसताना त्यामध्ये त्याला रक्ताचे डाग सापडले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय दाट बळावला की कुठेतरी सना खान यांच्यासोबत घातपात झाला आणि पोलीस त्याच अँगलने तपास करताय. अजूनही त्या संदर्भात सना खान यांच्या एक तर डेड बॉडी किंवा त्यांच्या कोणत्याही माहिती पोलिसांना मिळत नाही, त्यामुळे अजूनही पोलीस अंतिम निष्कर्षावर पोहोचली नव्हती. मात्र दबाव बघता पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आणि या प्रकरणामधलं आता नागपूर पोलिसांचं एक पथक जबलपूरमध्ये ठाण मांडून बसलेलं आहे. ते सना खान यांच्या संदर्भात कोणत्या धागेदोरी मिळते का याचा शोध घेत आहे. सोबत अमित शाहू याच्याबद्दल अजून कोणतीही माहिती नागपूर पोलिसांना मिळालेली नाही. त्यामुळे सध्या जबलपूरमध्ये जे प्राथमिक माहिती जितेंद्र गौड यांनी दिली त्या माहितीच्या आधारावर सध्या नागपूर पोलिसांचा तपास सुरू आहे. त्या आधारावर हा अपहरणाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.